आणि आता मोठी बातमी वर्ध्यातून येते वर्ध्याचं शासकीय रुग्णालय वेंटिलेटरवर असल्याचं आता समजलं जात आहे शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळलेली आहे डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल होत आहेत तर कोविड मध्ये आलेले व्हेंटिलेटर देखील दुखात पडल्याचं चित्र समोर आलेलं आहे वर्ध्यातून ही सगळी दृश्य समोर आलेली आहे वर्ध्याचं शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर वर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हे दृश्य आपण वर्ध्याच्या शासकीय रुग्णालयातली न्यूज स्टेटच्या स्क्रीनवर पाहतोय कोविडमध्ये आलेले व्हेंटिलेटर धुळखात पडलेले आहे वर्ध्याचा शासकीय रुग्णालयाचा अस्वच्छतापणा आता समोर आलेला आहे एकीकडे राज्यातील काही शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांचे होत असलेले मृत्यू हे शासनाचे शासनाची डोकेडुकी ठरत असताना दुसरीकडेच शासकीय रुग्णालयामध्ये काही सुविधांच्या अभावामुळे रुग्णांचे सुद्धा हाल होत असताना आपण पाहतो आहे मी आता हे वर्धा जिल्ह्यातील आरवी उपजिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी प्रसूती तज्ज्ञ नसल्याकारणामुळं गेल्या पाच महिन्यापासून प्रसूती तज्ज्ञ नसल्या कारणामुळं जे सिजरेनचे पेशंट असतात ते ता तात्काळ इथून रेफर केल्या जात असतात त्याच्यामुळे डिलिव्हरी करत असताना जर समजा वेळेवर सिजरेन करायचं काम पडलं तर तज्ज्ञ नसल्यामुळं त्या डिलिव्हरी जी आहे ती महिलेचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु याकडे शासनाचं व अतिशय दुर्लक्ष असल्याचं आपण बघतो आहे संबंधित विभागाने वारंवार प्रशासनाची यासंदर्भात मागणी केली असूनसुद्धा प्र शासन इतकं गंभीर का नाही इतकं दुर्लक्षित हा विभाग का आहे हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे गेल्या काही काळापासून आपण जर बघितलं तर शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांची संख्या ही फार कमी आहे वारंवार मागणी करूनही शासन डॉक्टर पुरत नसल्या कारणामुळं रुग्णांचे हाल होताना आपण पाहतो आहे त्यामुळे याकडे नक्कीच लक्ष देणे गरजेचे आहे निलेश बंगाले न्यूज स्टेट महाराष्ट्र वर्धा